काय सांगाल ताई मुक्ताईचं दर्शन घेतलंय आज उमेदवारी अर्ज दाखल करताय. आज आदिशक्ती संत मुक्ताबाईंच्या आणि त्याचबरोबर परिसरातले सगळे ग्रामदेवतांचं दर्शन घेऊन आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल करणार आहे. आज आमचे सगळे नेते आदरणीय भैयासाहेब, आदरणीय नाथाभाऊ, आदरणीय अरुंद काकावा, तसे सगळे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. लोकांचा प्रचंड असा उत्साह आज आम्ही बघतोय सगळे लोकांच्या या उपस्थितीमध्ये आणि आनंदामध्ये आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतोय. आज नाही, आज सगळ्याच महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी सगळेच उमेदवार आज अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे आदरणीय सुप्रियाताई सुळे येणार होत्या पण ताईंच्या वेळेच्या, कारण इथे यायला थोडा वेळ जास्त लागेल म्हणून ताईंना इथे येणं शक्य झालं नाही, पण ताईंची नंतर सभा होणार आहे. आज आम्हीच आमच्या मतदारसंघातले सगळे नेतेगणांच्या उपस्थितीमध्ये, जिल्ह्यातले नेतेगण आहेत, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज फॉर्म भरतोय. आज महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर झालेली नाही, काय सांगणार या विषयी? आज महाविकास आघाडीच्या उमेदवारी ही लवकरच अधिकृतरित्या जाहीर होतील आणि आम्ही आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आदेशानेच आज माझा फॉर्म भरत आहोत. त्यांच्या सगळ्यांच्या आदेशावरून, त्यांना विचारणा करूनच आजचा दिवस आम्ही निवडलेला आहे फॉर्म भरण्यासाठी आणि त्यांच्या आदेशाने आजचं जे काय फॉर्म अर्ज दाखल करतो आहे तो त्यांच्या आदेशानेच करतो आहे. आपला महाविकास आघाडीचा अजेंडा काय असणार निवडणुकीचा? महाविकास आघाडीचा सगळ्यात महत्त्वाचा एजेंडा की शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं आहे. त्यांच्या शेतीमालाला योग्य तो भाव मिळावा, त्यांच्या शेतीमालाला त्यांनी पिकवलेला जो माल आहे त्यांच्या मेहनतीचा मोबदला त्यांना मिळावा त्यासाठी प्रयत्न करणं, युवकांना तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं, महिलांना सुरक्षित वातावरण देणं ह्या प्रमुख काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहेत. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका असतील, आशा भगिनी असतील, शाळा अनेक ठिकाणी जिथे आपण बघतो आहे की शाळा बंद करण्याचं करंट काम ह्या सरकारने केलेलं आहे, त्या शाळा अद्ययावत करण्यासारख्या अनेक गोष्टी आम्ही विचारात घेऊन हा निवडणुकीला सामोरे जातो आहे. काही एकीकडे मुक्ताईनगर तालुक्यातील मध्ये एकीकडे लाडका भाऊ आहे तर एकीकडे लाडकी बहीण आहे, याकडे कसं बघतो? मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राला खरं तर आदिशक्ती संत मुक्ताईंच्या नावाने ही पावनभूमी आहे. यांना, ह्याच मतदारसंघाला आदरणीय महामहिम प्रतिभाताई पाटील ह्यांचा देखील वारसा आहे, आदरणीय कैलासवशी हरिभाऊ जवरे ह्यांचा देखील वारसा आहे आणि त्याचबरोबर प्रल्हाद भाऊ यांचा देखील या मतदारसंघाला वारसा लाभला आहे. पण या मतदारसंघामध्ये महिला लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय प्रतिभाताई पाटील यांनी ह्या मतदारसंघात प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचं नाव देखील एका संत मुक्ताई या नावाने आहे. मला ह्याच धर्तीवरती हे सांगायचं आहे की एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी लोक माझ्या पाठीशी आशीर्वाद देतील आणि मला ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातून निवडून देतील.